मी दीपाली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण उपवासासाठी साबुदाण्यापासून खिचडी बनवणार आहोत. ही खिचडी जी आहे ती अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तो तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी एक छोटी वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे आणि तो 4 ते 5 थेंब पाणी टाकून थोडासा ओलसर करून घेतलेला आहे. त्यानंतर पॅन जो आहे तो मध्यम आचेवर गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता हा जो साबुदाणा आहे तो अशा पद्धतीने पसरून टाकायचा आहे. पॅनमध्ये मी तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे. आपण हा जो साबुदाणा आहे अशाच पद्धतीने कोरडा भाजून घेणार आहोत. भाजताना मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि साबुदाणा कंटिन्युअस हलवायचा आहे, जेणेकरून तो पॅनला चिटकणार नाही. आणि खूप मोठ्या गॅसवर जर आपण केला तर तो एका साईडने करपतो आणि व्यवस्थित मध्यभागीपर्यंत शिजत नाही. म्हणून मध्यम आचेवर कंटिन्युअस हलवत आपण हे जे साबुदाणा आहे याच्या व्यवस्थित अशा लाह्या फोडून घेणार आहोत. जेव्हा साबुदाणा भाजू लागतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याचा रंग बदलतोय, तो आणखी पांढराशुभ्र होतोय आणि त्याची साईज जी आहे ती नेहमीपेक्षा वाढलेली असते. ज्या पद्धतीने आपण नायलॉनच्या साबुदाण्याची चिवडा करताना साबुदाणा फुटलेला बघतो, त्याच्या लाह्या फुटतात, त्याच पद्धतीने ह्याही साबुदाण्याच्या लाह्या फुटलेल्या दिसतात आणि तो अगदी हलका होतो. आता साबुदाणा जो आहे तो एका वेगळ्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी संगादाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. शेंगादाणे भाजून झाल्यानंतर तेही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे. उपवासाला जर तुम्ही जिरे खात असाल तर तुपामध्ये 1 चमचाभर जिऱ्याची फोडणी द्यायची. जर तुम्ही जिरे खात नसाल तर ते स्किप केले तरी चालतील. त्यानंतर 1 बटाटा मी फोडी करून घेतलेला आहे. तुपामध्ये तो छान परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हिरवी मिरची, 2 हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे. झाकण ठेवून आपण थोडा वेळ बटाटा शिजून घेणार आहोत. अख्खे शेंगदाणे मी थोडेसे टाकते आहे. आपण जे भाजून घेतलेले होते त्यातीलच काही शेंगदाणे मी अख्खे ठेवलेले होते, ते आपण यामध्ये परतून घेणार आहोत. आता बटाटा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आणि तो निम्मा शिजल्यानंतर आपण त्यामध्ये साबुदाणा टाकणार आहोत जो आपण आधी भाजून घेतलेला आहे. तोही तुपावर थोडासा 2 ते 3 मिनिट आपण परतून घेणार आहे. आपण जेव्हा साबुदाणा भाजत होतो तो व्यवस्थित भाजला गेलेला असेल तर नंतर तो शिजतानाही लवकर शिजतो आणि मध्ये कचरट असा लागत नाही, त्यामुळे काळजी घ्यायची आहे की मध्यम आचेवरच साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्याला कंटिन्युअस हलवायचं आहे. आपण हा जो साबुदाणा आहे तो भिजून घेतलेला नाही आहे.
कच्चाच वापरलेला होता। आता त्यामध्ये एक ग्लास भर पाणी टाकायचे आणि हा जो साबुदाणा आहे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। मी अर्धा चमचाभर साखर टाकलेली आहे। लिंबाचा रस टाकायचा आहे। 10 ते 12 थेंब मी लिंबाचा रस टाकलेले आहे। एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि ही जी खिचडी आहे तिला शिजण्यासाठी एक वाफ काढून घेऊया। तीन ते चार मिनिटांमध्ये साबुदाणा फुलून वरती येतो। साबुदाणा भिजत घालून आपण नेहमीच खिचडी करतो, तर या पद्धतीनेही कधी खिचडी करून बघा आणि खिचडी कशी झाली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। कधी साबुदाणा भिजत घालायचं विसरलं असल्यास तर या पद्धतीची खिचडी केली तर खूप झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते, तर तुम्ही तुमच्या घरीही नक्की करून बघा। या पद्धतीची खिचडी पचायलाही अगदी हलकी होते। आपण भिजत घालून जो साबुदाण्याची खिचडी करतो त्यापेक्षा ही खिचडी पचायला सोपी जाते। तुम्ही या पद्धतीने खिचडी करून बघा आणि तुमचा जो अनुभव आहे तो कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा।